राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रथमच घट झालेली आहे. काल दिवसभरात कोरोनाचे 48,401 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि कोरोनामुळे 572 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरामध्ये 60,226 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतात कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होण्यास नवा स्ट्रेन कारणीभूत असल्याचं WHOचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनमुळे अँटीबॉडीज तयार होण्यास अडचण निर्माण होते आणि त्या म्हणाला कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण हा एकमात्र पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलंय. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरमध्ये 11 गावांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सासवड, जेजुरी व 2 नगरपालिकांसह 9 गावांना हाय अलर्ट देण्यात आलाय, तर 10 गावांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातल्या माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रामध्ये विशेष दक्षता घेण्यात येत आहे. हैदराबादमध्ये सिंहांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष काळजी घेतली जाते आणि गरज पडली तर बिबट्यांचीही RT-PCR टेस्ट करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या फायझर कंपनीने लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्याची तयारी दर्शवली आहे. 2 ते 11 वयोगटातल्या मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीसाठी लसीचा वापर करता येईल. तर फायझरची लस ही 2 ते 14 वर्ष वयोगटासाठी वापरण्यासाठी अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन पुढच्या आठवड्यापर्यंत परवानगी देण्याची शक्यता आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.